नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतोय. आज आपण जाणार आहोत गणपतीपुळे येथे, आणि गणपतीपुळे येथील एक 10.5 गुंठ्याची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी मित्रांनो आपण पाहणार आहोत. मंदिरापासून मोजून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रेट देखील खूप रिझनेबल आहे, म्हणजे मंदिराजवळ. आणि जर गणपतीपुळ्यामध्ये आपण जर प्रॉपर्टी पाहायला गेलात तर जवळपास 5 ते 6 लाख रुपये गुंठा असते. ही प्रॉपर्टी जी आहे ती तुम्हाला 1.5 लाख रुपये प्रति गुंठा, थोडंफार किंचितसं नेगोशिएबल या दरामध्ये उपलब्ध होते. त्यामुळे तुम्हाला गणपतीपुळा येथे थोडीफार चांगली 1.5 गुंठ्यापर्यंत प्रॉपर्टी पाहिजे असेल तर ही प्रॉपर्टी मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करू शकेन. आपल्या चॅनलला नवीन असाल तर पहिल्यांदा इथे क्लिक करून सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणातील सर्व प्रॉपर्टीचे अपडेट्स तुम्हाला नेहमी मिळत राहतील. तर चला कुठलाही वेळ न दौडता पहिल्यांदा पाहूया कशी ती प्रॉपर्टी. आणि हां, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण एक स्पेशल ड्रोन शूट जो आपला जाण्यापूर्वी शूट घेतला होता तर तो तुमच्यासाठी आहे, लॉकडाऊनपूर्वीचा आहे, तो तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभम निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, आज आहे श्रावणामधली संकष्टी आणि आज आपण पाहणार आहोत गणपतीपुळे येथे असलेली 10.5 गुंठ्याची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी. आपलं हे जे ड्रोन फुटेज आहे हे लॉकडाऊनपूर्वीचं आहे, आणि आत्ता आपला तुम्हाला माहितीच आहे, आपल्या परवाच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला सांगितलं की ड्रोन जो आहे हा क्रॅश झालेला आहे, आणि त्यापूर्वी हे आपल्याला शेवटचे मिळालं फुटेज. मित्रांनो, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण उरलेला फुटेज जे आहे आपण सगळ्यात शेवटी पाहणार आहोत. तर आता पाहूया काय कुठे कशी आहे आपली आजची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी, जी मंदिरापासून मोजून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मित्रांनो, इथे आपण बघू शकता की रस्ता आहे, आणि रस्त्यापासून समोरच आपल्याला जो गडगा दिसतो आहे तो गडगा म्हणजे पूर्णपणे कंपाऊंड घातलेली प्रॉपर्टी, तीच आहे आपली 10.5 गुंठ्याची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी. प्रॉपर्टीपर्यंत हा जो समोर 20 मीटरचा पॅच आहे हा रस्ता तुम्हाला सुरुवातीला सांगतोय, जागा मालक तुम्हाला परचेस करून देणार आहेत, त्यामुळे त्याची काही चिंता करण्याची गरज नाही आहे. 10.5 गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे, पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे, आणि आजूबाजूला आता बघत आहात तुम्ही की शेती जी आहे ती बाजूच्या शेतकऱ्यांनी लावलेली आहे. तुम्हाला म्हणजे ह्या ठिकाणी एक सुंदर टुमदार घर बांधता येईल, कोकणी घर बांधता येईल, आणि आजूबाजूला जसं बोलल्याप्रमाणे ऑलरेडी शेती लोकांनी केलेली आहे, तुम्हाला फक्त या निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. तर इथे आपण बघू शकता की अगदी चांगल्या प्रकारची प्रॉपर्टी आहे, रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे, पाठीमागपर्यंत अगदी प्लॉट गेला आहे, पूर्ण प्लॉटला दगडीशिराचं कंपाऊंड जागा मालकांनी घातलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गणपतीपुळ्यामध्ये मंदिराजवळ 5 किलोमीटरच्या अंतरावर एवढा प्लॉट स्वस्त कसा, म्हणजे 1.5 लाख रुपये गुंठा? तर मित्रांनो, रिझन अगदी साधं सरळ सोपं आहे. आपला आजचा प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट आहे, एन ए प्लॉट नक्कीच नाही आहे. एन ए प्लॉट असता तर त्याचं व्हॅल्युएशन 5 ते 6 लाख रुपये गुंठा या दरान झालं असतं. ॲग्रिकल्चर प्लॉट असल्या कारणाने या प्लॉटचं व्हॅल्युएशन कमी आहे, 1.5 लाख रुपये या दराने. त्यामुळे तुम्हाला पुढे मागे हा प्लॉट अख्खाच्या अख्खा प्लॉट एन ए करायचा असेल तरी देखील आपण हा प्लॉट एन ए करू शकता. एक महत्त्वाची गोष्ट जी आपण सुरुवातीला बोललो होतो की या प्लॉटला रस्ता जो आहे हा 20 मीटरचा पॅच जो आहे तिथे 12 फुटाचा रस्ता जागा मालक हा तुम्हाला परचेस करून देणार आहे, त्यामुळे त्याचं देखील काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला एन ए करायचं असेल तरी देखील हा प्लॉट तुम्ही पुढे मागे एन ए करू शकता. जवळचं मार्केट गणपतीपुळे अर्थात 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आपली आजची प्रॉपर्टी सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल आहे, 7/12 फक्त एका जागा मालकाचं नाव आहे. तर अशा या 10.5 गुंठा ॲग्रिकल्चर प्लॉटचं पूर्णपणे मातीचे आणि टेबल प्लॉटचं व्हॅल्युएशन जे जागा मालक यांनी केलं आहे ते 1.5 लाख रुपये गुंठा या दराने, अर्थात टोटल व्हॅल्युएशन जात आहे 15,75,000. थोडंफार नेगोशिएबल आहे नक्कीच आहे. मित्रांनो, तुम्हाला आजची प्रॉपर्टी आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल तर आपण हा व्हिडिओ वरील दिलेला व्हॉट्सअप नंबरला शेअर करा, आणि या जागेची अधिक माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्कीच मिळून जाईल. आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर अगदी हक्काने लाईक करा. आणि गेल्या वीकमध्ये आपण ह्या ठिकाणी प्रॉपर्टी शूटसाठी आलो होतो, आणि एक जबरदस्त सनसेट ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. आपण तो इंस्टा लाईव्ह देखील केला होता. मित्रांनो, तुम्ही इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो केलं नसाल तर पुन्हा सांगतोय, तिथे जाऊन देखील फॉलो करा. आणि आता कुठलाही वेळ न दौडता पहिल्यांदा पाहूया कसा आहे तो जबरदस्त आपला इकडचा गणपतीपुळ्याचा सनसेट, आणि त्यानंतर जे उरलेलं ड्रोन फुटेज मी तुम्हाला कमिट केलं होतं ते. We'll be right back.